जाणीवपूर्वक विषारी औषध टाकून पिण्याचं पाणी सोडल्यानं नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची समस्या माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या कार्यालयात मांडली आहे. मराठा वस्ती, भवानीपेठ आणि सोलापूर शहरातील नागरिकांना उजनी धरणातून तसंच हिप्परगा तलाव इथून प्रत्येक आठवड्यातून एकदा महानगरपालिकेअंतर्गत पाणीपुरवठा होत असतो. भवानीपेठ परिसरातील नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दूषित पाण्यामुळं परिसरातील नागरिकांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी देखील दूषित गढूळ मैला मिश्रित काळ्या रंगाचं पाणी सोडल्यानं परिसरातील नागरिकांनी आणि माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त, विभागीय अधिकारी, पाणी पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदनं दिली होती. त्यानंतर आता विषारी औषध टाकून पिण्याचं पाणी सोडून नागरिकांच्या जीवितला धोका निर्माण होत असल्याची समस्या भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या कार्यालयात भेट घेऊन मांडली. याप्रसंगी त्यांनी काळ्या रंगाच्या पाण्याच्या बाटल्या अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे सादर केल्या. यावेळी राजकुमार पाटील, संजय कोळी, सचिन साळुंखे, यतिराज पवार, सचिन बुरांडे, शुभम हुच्चे, आशिष हिंगमिरे, अक्षय सुरवसे, अत्तार नदाफ, जावेद शेख, अविनाश सुरवसे, नेताजी जाधव, ज्ञानेश्वर शिरसाट, अनिकेत शिंदे, बापू शेटे, सूरज भोसले, अजय वडतिले यांची उपस्थिती होती. आज तर इतकं गडूळ म्हणजे साहेब, ते पाणी बघितल्यानंतर किळस आली किळस. म्हणून मी माननीय आयुक्तांना फोन केला तर त्या इतक्या असंवेदनशील महिला आहेत, त्यांना खरं तर महिलांची जाणीव असायला हवी होती आणि त्यांनी याची दखल घेऊन ऑफिसला येणं अपेक्षित होतं. मी 1:30 या ठिकाणी आलो, 3 तरी आयुक्तांचा पत्ता नाही, त्यामुळे हे असंवेदनशील अधिकारी आहेत. मी माननीय उपायुक्तांना आता ते पाण्याच्या बाटल्या दाखवल्या, त्यांना एकच विनंती केली की जो पाणी पुरवठा तुम्ही आम्हाला देता, एक तर ते पाणी तुम्ही प्या, जर पिण्यायोग्य असेल तर आम्हाला सांगा, नसेल तर ते पाणी पिण्यायोग्य मी पितो. तर त्यांनी ते पाणी स्वतःही पिलं नाही, मला देखील त्याला त्यांनी परवानगी नाकारली, त्यांनी ते मान्य केलं की हे पाणी गढूळ आणि घाण आहे. तर मी आमचे आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्याशी या विषयी चर्चा केली आणि मी आता महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, पाणी पुरवठा करणारे अधिकारी चौबे, विभागीय अधिकारी अंजेई या सगळ्यावर IPC कलम 328 यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. माझं आत्ताच पोलीस निरीक्षकांशी बोलून झालं आहे, मी त्यांच्याकडं या महापालिकेच्या अधिकाऱ्यावर गढूळ विष मिश्रित पाणीपासून आमच्या जीवित अशी तुम्ही खेळात अशा प्रकारचा गुन्हा दाखल करणार मी.